भाऊ, तो छत्री रिपेअर करणारा माणूस दिसतोय का? त्याचं काय? त्याचं नाव छत्री आहे. आणि भाऊ, आपल्याला फुल डाऊट आहे. हा छत्री दुरुस्त करण्याच्या नावाखाली आहे ना, इकडल्या पोरांना बिघडवण्याचं पण काम करतो. पोरांना वडापावचा नाद लावण्यामागं पण त्याचाच हात आहे. आपल्याला 100% डाऊट आहे ना. ठीक आहे, आज हा विषय सोडवूनच घेऊया. अरे आपण जोडे विकत नाही, चलो आगे जाओ. आपण जोडे घ्यायला नाही, जोडे द्यायला आलोय. छत्री तूच काय? अहो, पण आपण कोण? साहेब, मी गरीब माणूस आहे. अहो, छत्र्या दुरुस्त करून पोट भरतो साहेब. कमाल आहे, तू छत्र्या दुरुस्त करून पोट भरतो. मग वडापाव मध्ये गोळ्या कोण टाकत? खडा मारून बघितला आणि नेमकं मडकच फुटलं. आत्ताच्या आत्ता तुझं सामान आवरायचं आणि इथून निघायचं. आणि तुझा जो कोणी बाप आहे त्याला जाऊन सांगायचं, तू जर पुन्हा इथे दिसलास तर छत्री काय, लंगोट शिवायच्या पण लायकीचा राहणार नाहीस. जाळून टाक. आणि या छत्री पुन्हा इथे दिसला तर ह्याला सुद्धा. हे काय मिठाचं पाणी का? हा ही तुमच्या ट्रीटमेंटचा एक भाग आहे, याने तुमचं पोट साफ होईल. सॉरी, आधी तुम्ही एकाला बोलवा. हे बघा, तुम्हाला त्यांना व्हिजिटर अवॉर्ड्स मध्येच भेटाय. मला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. अगदीच नाही तर फोनवर तरी बोलायचं. तुम्हाला त्यांना फोनही करता येणार नाही. मग मी हे पाणी पिणारच नाही. सिस्टर, व्हॉट बॉय? हात पकड तिचा. नाही पिणार मी. कळत नसेल तर जबरदस्तीने पाजावं लागेल. प्लीज प्लीज, तुम्ही आधी एकाला बोलवा. प्लीज माझ्या एकाला बोलवा. सारखी आठवण येते रे. एवढंच ना भाऊ, मग चल आपण भेटून येऊया. तस जाऊन भेटता येत नाही हाच तर प्रॉब्लेम आहे ना. तिथे पेशंटला भेटायचं असेल तर त्यांनी सांगितलेल्या टाइमातच भेटावं लागतं, नाहीतर कुणालाच भेटू देत नाही. तू पण ना भाऊ, एका भाऊला त्याच्या बायकोला भेटायचं म्हटल्यावर कोण नाही बोलणार आहे. हे बघ, आणि बोललं तर आम्ही आहेत ना. हे बघ, या मॅटरमध्ये दादागिरी करून चालणार नाही. आणि त्यांच्याकडे जाऊन आपली देवयानी बरी होणार असेल तर आपल्याला पण त्यांचं ऐकायला पाहिजे ना.
हे बघ, आणि आपल्या अशा वागण्याचा देवयानीला त्रास होऊ शकतो. भाऊ, पण त्यांचा टाइम झाल्यावर तिकडे पेशंट आणि डॉक्टर तर जातच असतील ना. हो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? आपण पेशंट म्हणून तिकडे जायचं? अरे, डोकं दुखायला लागल्यावर चपटी मारणारी आपण माणसं, आपण काय डॉक्टरना पेशंट म्हणून जाणार तिकडे? ए तैमूर, आपण देवयानीसाठी कुठला पण अवतार घ्यायला तयार आहे. तू तुझ्या डोक्यातली आयडिया बोल. भाऊ, आयडिया अशी आहे, म्हणजे एक का माझे सगळे धंदे बंद करायला निघालाय तर? अहो भाई, तो खरंच लय डेंजर आहे. मी जर पुन्हा त्या अवस्थेत दिसलो ना, तर माझा हात पाय तोडाय पण कमी करणार नाही. मग तू एक काम कर, एरिया बदल. तसंही आपल्याकडे नशा विकत घेणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाहीये. हा, जा तू आतापासूनच कामाला लाग. जा जा पळ. हा, जातो भाई. कमल आहे एक्काची, स्वतःच्या बायकोकडे लक्ष द्यायचं सोडून माझ्या नेटवर्कच्या मागे काय लागलाय? वेड आहे का एक्का? एक्का, तुला काय वाटतं प्रिया, ती देवयानी बरी झाली असेल का? माहित नाही. मग माहिती काढ. अरे पण कशी माहिती काढणार? घरातल्यांना सगळं काही माहिती झाल्यावर त्या घरात जाणंच अशक्य होऊन बसलं होतं. मला एवढंच माहिती होतं की देवयानीला त्या केमिकलने खूप त्रास होतोय म्हणून, पण पुढे काय झालं हे मला काहीही माहित नाही. देवयानीची ती जाऊ आहे ना रिचा, तिला कॉन्टॅक्ट कर आणि तिच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन काढ. देवयानी जर घरी नसेल तर ती एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी डॉक्टरच्या ट्रीटमेंटसाठी किंवा एखाद्या रिहॅबमध्ये असेल. आपल्याला एक्झॅक्टली सांगता नाही येणार. तू तिच्या घरातली माहिती काढ, मी माझी माणसं कामाला लावतो. ही देवयानी आता माझ्यापासून कुठपर्यंत पळणार आहे आणि तिला माझ्यापासून कोण वाचवणार आहे हे बघायचंच आहे आता मला. आय माय डॉक्टर सावंत. म्हणजे यांना डॉक्टर सावंत यांचं नाव आहे असं सांगायचंय. खूप मोठे डॉक्टर आहेत हे. हो, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही यांना इथे का आणलंय? का आणलंय म्हणजे हे काय विचारणं झालं का? याची साखर जास्त झाली. काय शुगर? हॉस्पिटलमध्ये साखरेला शुगर म्हणतात हे याला माहित नाही ना? कसं माहित असणार? वाढबा आहे ना? हो, पण हे हॉस्पिटल वेगळं आहे. इथे फक्त अमली पदार्थाचं व्यसन करणाऱ्या पेशंटलाच ऍडमिट केलं जात. म्हणजे याला पण साखर कमी करायची आहे ना? नक्की. म्हणायचं काय आहे तुम्हाला? साखर म्हणजे अमली पदार्थामध्ये साखर का? अहो, तुम्हाला काय चहा मधली साखर वाटली का? हे बघा, हे असं त्याला मध्ये मध्ये अटॅक येतो आणि काही बोलायला लागतो. हा, हो हो, तुम्ही आता त्याला पटकन ऍडमिट करून घ्या. डॉक्टरांचं काही लेटर वगैरे आणलंय का तुम्ही? हो 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 हो, तयार तयार. घटनास्थळी रिव्हॉल्वर मृतदेहापासून 5 फुटावर पडलेली होती. काय लिहिलंय हे? ते चुकून पंचनाम्याचा कागद आला वाटतं. त्याचं काय आहे? आत्ताच आपण ते
पोस्ट मार्टिन करून आलोय, तर चुकून खिशात राहिला तो। हा फडका बघा ना, त्याच्याच पंचनाम्याचा हा कागद होता, चुकून दिला। अहो तुम्ही काय बोलताय, काय करताय, मला काहीच कळत नाहीये। अहो ते सगळं ठीक आहे, तुम्ही डॉक्टर आहात ना, आणि तुमच्या पायात काहीच नाही, तुम्ही असेच चालत आलात। ते ऑपरेशन थिएटर मधून डायरेक्ट बाहेर आले ना? का? का म्हणजे ऑपरेशन करताना डॉक्टरांचे हात थरथरतात तसे यांचे पाय थरथरतात, आणि एकदा पाय थरथरायला लागले ना की यांच्या नाकाला खाज येते, आणि ऑपरेशन करताना सारखं सारखं नाक खाजवणं बरं नाही ना, म्हणून ते चप्पल नाही घालत। होय होय, मला ना तुमचं हे बोलणं काहीच कळत नाही। तुम्ही एक मिनिट थांबा, मी डॉक्टरांना बोलवते, तुम्ही त्यांच्याशीच बोलून घ्या। आहो तुम्ही डॉक्टरांना कशाला फोन करून बोलवताय, पेशंटला कधी पण आकडी येऊ शकते, तुम्ही त्याला ऍडमिट करा ना। आकडी आकडी, अरे आकडी, येते बघा आकडी आली, बघा बघा, वॉर्ड बॉय वॉर्ड बॉय लवकर या, वॉर्ड बॉय वॉर्ड बॉय लवकर, वॉर्ड वॉर्ड बॉय आले। अरे मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, जोपर्यंत माझा एकका येत नाही तोपर्यंत मी कोणतीच औषधं घेणार नाही। आधी माझ्या एकाला बोलवा, प्लीज माझ्या एकाला बोलवा। एकाला बोलू असं सिस्टरला सांगत होते, पण माझं कोणी ऐकायला तयार नव्हतं। गोळ्या घेतल्यावर बरं वाटत असलं तरी एक गोष्ट कळून चुकली, मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही। आपण पण म्हणून तर तुला भेटायला आलोय ना, पण तू आज कसा आलास? ही काही भेटण्याची वेळ नाहीये। दिव्यानीला एकाला भेटायचं आहे, एकाला दिव्यानीला भेटायचं आहे, मग त्यांना केव्हा भेटायचं आहे ते टायमिंग पण एका किंवा दिव्यानीच ठरवणार ना। डॉक्टर प्लीज तुम्ही या पेशंटला समजावून सांगा ना, ते खारं पाणी प्यायला नाही म्हणते। दिव्यानी आपलं काय ठरलं होतं? ते डॉक्टर जसं सांगतील तसं तू वागणार ना, पण हे असं खारट पाणी प्यायचं म्हणजे? पाणी कितीही खारट असलं तरी आपल्या दोघांमध्ये आल्यानंतर ते गोड होतं, माहितीये ना? किती गोड आहे ते, आता तू नाही पिणार?
सोडा सोडा मला, अरे सोडा। अहो असं काय करताय, ट्रीटमेंटचा एक भाग म्हणून तुम्हाला पाणी प्यावंच लागेल। नाही आपण हे पाणी पिणार नाही। अरे सोडा मला, अरे आपण बरा झालोय ना। अरे अरे असा कसा बरा होशील तू, आपले डॉक्टर पेशंटला बघायला गेलेत ना, त्यामुळे तुला हे पाणी प्यावंच लागेल। हा सिस्टर पाजा, आता नाही म्हणणार नाही। बाबू बाबू एक्का प्लीज, तू जाऊ नकोस ना। असं कसं जावं तर लागणारच ना, एवढी कसली घाई आहे। आपण जर आता इथनं बाहेर गेलो नाही ना, तर त्या बाबूची काय अवस्था होईल याची तू कल्पना पण करू शकत नाही। अगं येईल ना कोणीतरी, उठ ना दिव्यानी। नाही तू ऐकणार नाहीस का आपलं। डॉक्टर हे काय चाललंय? डॉक्टर नाही एक्का, आणि ही आपली बायको दिव्यानी। एक्का परत येशील ना? तुमच्यासाठी काय पण। वेळ आली तर जीव पण। काय चाललंय? अगं देवयानीसाठी काहीतरी खायला बनवून न्यावंसं वाटतंय। क्या अगं कहा, म्हणजे इथे काय बरोबर जेवण नसतं, एकदम पांचट, कधी कधी तर म्हणे कडू जेवण पण देतात। ज्याच्यामुळं तिच्यावर असं कडू जेवण जेवायची येळ आली त्याचा पण विचार करणार आहेस का? निस्त तिला जेवण नेऊन देणार आहेस? तू त्या आशुतोष बद्दलच म्हणतेस ना, त्याच्या छत्री नावाच्या माणसाला दिलाय मी दणका। दणका? माझ्या अक्काच्या तोंडात ही भाषा शोभत नाही। जिथं घाव घालायचा तिथं दणका? अगाय आपण हे आपल्या देव्यानीसाठीच करत होतो। तुझी देव्यानी? तुझी देव्यानी माझी बी कोणीतरी लागतेच ना। मग तुझ्या देव्यानीसाठी मी स्वयंपाक केला तर काही हरकत आहे का तुझी? तू तू काय पण काय बोलते आहे? तू देव्यानीसाठी जेवण बनवणार असशील तर आपल्याला काय अडचण असणार आहे? उलट चांगलंच आहे ना। हे बघ आता आपण सगळी तयारी करून ठेवली आहे। ती फोडणी मी देते, तू आशुतोषला कशी फोडणी द्यायची ना ते बघ। काय नाही अक्का, तुझी ताकद अशी स्वयंपाकघरात फुकट घालवण्यापेक्षा इतनं निघ। अजून हितच आहेस? अरे वा, लाडक्या सुनेसाठी जेवणा सभेत दिसतोय आज। सुनेसाठी नाही, लेखाच मन राखायला मला हे समज करावं लागतंय। त्या देवयानी पायी माझा एका स्वयंपाक घरात अडकून पडलेला मला तरी चालला नाही। नाही तुमचे विचार खरंच खूप चांगले आहेत, पण आज तुमचा ऐकणारा एक्का उद्या देवयानी आल्यानंतर सुद्धा तुमचं ऐकेल असं वाटतं तुम्हाला? धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल।